today we discuss the exercise 7.2. Find the feasible solution if of the feasible inequation. Graphical. Feasible inequation graphical आपल्याला समजून दाखवायचे काम सोपं आहे. आपल्याला ठिकाणी सोल्युशन लिहायचे. इथं म्हणणार मी फर्स्ट वे ड्रॉ एकेकाचं लिहू आपण. फर्स्ट वे ड्रॉ the lines AB and CD whose equations are where the one is 3x plus 2y is equal to 18, 2x plus y is equal to 10, respectively. Then the number of our hands can be charted. With the life, equation of life. The point on x-axis. Then the point on y-axis. Sine. And the only chart for the upload. The AB. पुढचं नंतर आपण जे आपल्याकडे पडणार आहे. हा आता ए बी इक्वेशन काय आहे एबीच तिथे दिले आपण 3x प्लस 2y इज इक्वल टू 18 सांगा याचे कॉर्डिनेट त्याला दाखवून ठेवायचा 60 बीचे कॉर्डिनेट 09 साईन लेसर द इक्वल टू कसं आहे is that origin side okay pulo cd to sanga 2x plus y is equal to 10 50 which coordinate 0 10 sigma origin side is that okay aata hi matlab graph hai ab short sab uttar aata आता ग्राफ जस्ट जस्ट एक्स अक्षावर किती बनला आहे मला 6 आणि वाय अक्षावर 8 वरचा भाग काय असतो 10 मायनस 9 असो 1 2 3 4 5 6 7 8 2 4 6 8 पहिला कॉर्डिनेट याचा कॉर्डिनेट 60 तर बीचा कॉर्डिनेट 9 अंदर इथे घ्यायचा बी 09 पण बाकी राहिला पडतो कोणता भाग करायने नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन ला अटॅच आहे बरोबर आहे म्हणजे आपण प्लस कॉर्डिनेटच्या बाहेर जायचं समीकरण काय आहे कोणता भाग सांगितला ओरिजिन साइड याचं समीकरण काय कोणता भाग सिलेंडर भागाचा कॉमन पार्ट याला पी नाव देऊ पासून आपल्याला कॉमन पार्ट मिळेल दोघांनी एकच भाग सिलेक्ट केला काय म्हणणार आपण इथं दी फिजिबल रिझल्ट
बनता है नाम क्या O C P मतलब बनता है D होता है ना B B O C C P B यानी परतो R shaded in the graph which represent the solution. Represent the feasible solution. Upon order of the inequations. लगा कोणता रिजन आहे ओ सी पी बी ओ तेवढाच याचा फरक आहे ठीक आहे पहिले एक्झाम्पल संपलं आता दुसरे एक्झाम्पल पहिलं संपलं नाव दुसरे एक्झाम्पल इथे आलो समीकरण किती येत नाही किती एक दोन आठ दोनच येत नाही कोणतं समीकरण एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू सिक्स अँड एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू कोऑर्डिनेट्स हे पॉइंट्स कोऑर्डिनेट चिन्ह हे बदलणार काय काय वेळ पहिलं समीकरण कोणतं आहे एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू सिक्स इथलं कोऑर्डिनेट काय द्यायची थ्री झिरो तर इथं झिरो टू कोणत्या बाजूला आहे ओरिजिन साइड क्लिअर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 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 झिरो झिरो टू कोणत्या बाजूला आहे तिथे म्हणायचं नॉन ओरिजिन साइड खतम आलो ग्राफ ग्राफ प्लॉट करायचा झालं का ग्राफ कसा प्लॉट करताय किती एक एक्स अक्षावर तीन आहे वाय अक्षावर दोन असतो डायरेक्टर असणार मायनस वन मायनस वन वन टू पहिला कॉर्डिनेट काय ना थ्री थ्री झिरो चला इकडे किती येतो झिरो टू हा आपला बी कॉर्डिनेट आहे झिरो टू जॉईन करा दोघांना कोणता भाग समीकरण काय x plus 3y is equal to 6 कोणत्या भागात दाखवले आणि ओरिजिन साइड ला दाखवले हे लक्षात आलं पाहिजे मेन ओके पहिल्या चरणामध्ये शिवाय नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन आठ आहे ना त्याला त्यामुळे तो पहिल्या चरणात चला दुसरा भाग c having coordinate 2 0 तर d d having coordinate 3 म्हणून आपण दोघांना जॉईन करू आता काय झालं रे तुमचा प्रिन्सिपल याचा कोणता सांगितलाय मी नॉन ओरिजिन साइड बरोबर का मग तुमचा कोणता भाग सिडर आला बघा इथून एवढा हा भाग तुमचा सिडर आला व्यक्ती का बघा याला फिजिबल रिझन म्हणायचं सांगा आता फिजिबल रिझन काय नाही तो रो नाहीये ज्याच्या आहेत ऑर्डर मध्ये म्हणतो त्याला फिजिकल रिझन म्हणायचं ही गोष्ट अशी की सगळ्या केस सर्च पाहता तुम्ही या दोन्ही पण सी एम डी सी ए बी ए बी सी बी आणि परत सी एखादा शब्द ऑर्डर त्याने इथं चेक करू शकता साधारणपणे हा वन वन पॉइंट इथं असेल कदाचित मग ह्याला इथे इकडे येऊ शकत नाही साधारणपणे वन टू पण नाही वन आणि अर्धा चेक करा टू आणि अर्धा किती होता अर्धा नाही का वेट दीड जमा चार खडे पार सहा पेक्षा कसा येतो पहिली केस दोघांनी पसरेच इथं पण बघा दोघांच उत्तर त्यापेक्षा मोठं आहे एखादं उत्तर किती अर्धा एखादं किती दोन आहे दोन आणि अर्धा किती झाले अडीच दोघांपेक्षा कसा आला मोठा झाला दोन्ही कंडिशन त्यांनी सर्विस पाहिजे म्हणून त्याला आपण काय म्हणतो फिजिबल रिझन
जरा गलत एकदम नंबर चाल तीन चला इक्वेशन सांगा इथे मात्र किती लाइन्स आहेत तीन आहे तुम्हाला उघड्या डोळ्यात दिसत तसं मी दाखवतो तीन लाइन आहेत किती लाइन आहेत तीन म्हणून नाव घ्या ए बी सी डी अँड ई एफ नाव काय घेतलं पुढचं ई एफ आता पहिलं इक्वेशन कोणतं आहे थ्री एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू ट्वेल्व कॉमा 4x plus 7y is equal to 28, comma. And time is y is equal to 1, respectively. Mana. Ata ito, this is the good na. Chala. Ata kunti aja, take line. Iya. Ata apa yung ito kung dahil ay chat? 3x plus 4y is equal to kiti. ही तिकडे क्वाड्रंट काय बीचा कोणत्या बाजूला आहे ग्रेटर दॅन म्हणजे कोणता आला नॉन ओरिजिन साइड चला दुसरी लाईन 4x plus 7y is equal to 20 बोला 7 0 0 4 कोणत्या बाजूला आहे ओरिजिन साइड चिन्ह लगेच करतो चला पुढं झाले काय वाय इज इक्वल टू वन हिचा कॉर्डिनेट येणार नाही एफ चा येणार झिरो वन झिरो वन कोणत्या बाजूला आहे ग्रेटर दॅन कोणता भाग आहे नॉन ओरिजिन साइड आपण एक लाईन एक्स्ट्रा झाली तर एक्स्ट्रा झाली तरी काय दुःख वाटण्याचं कारण मला एक साक्ष होती किती लांब जायची बघा शोधू हा सेवन सेवन वरती जायचे एक साक्ष होती लागले त्यानुसार लिहायच वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन आणि एट एखादा एक्स लिहायचा वन टू थ्री फोर फाईव्ह वाय एक्सिस पहिला कॉर्डिनेट ए हॅव कॉर्डिनेट फोर झिरो दुसरा किती झिरो थ्री बी हॅव कॉर्डिनेट झिरो थ्री लाईन ड्रॉ करून घ्यायची लाईन वरती समीकरण लिहायचं कोणतं आहे थ्री एक्स प्लस फोर वाय इक्वल टू ट्वेल्व कोणत्या बाजूला टाकली आणि नॉन रिस्ट्रिक्शन आहेत ना नॉन रिस्ट्रिक्शन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन सांगितलं आपल्याला बाद झाले दुसरी लाईन घ्यायची दुसरी लाईन कोणती सेवन झिरो इथं सी वाला कॉर्डिनेट आहे सेवन झिरो तर बी वाला किती आहे झिरो फोर आहे पा बी झिरो फोर दोन्ही जॉईंट करून घ्यायचे समीकरण काय 4x plus 7y is equal to 20. कोणत्या बाजू दाखवले आणि ओरिजिन साइड आता अजून एक कोणतं सांगितलं त्याने वाय इज इक्वल टू किती वन वाय इज इक्वल टू वन म्हणजे पॅरल टू द एक्स ऍक्सिस समीकरण कोणतं आहे वाय इज इक्वल टू वन कोणत्या बाजू सांगितले आणि नॉन ओरिजिन साइड वरच्या बाजूला आता ह्या तिघांचा कॉमन पार्ट सांगा पुढे तिघांचा कॉमन पार्ट इथून निघले बघा बरोबर आहे का एवढा तुमचा कॉमन पार्ट आहे ना याला यांच्या वरती एवढा या तिघांचा कॉमन पॉइंट जो काय रिप्रेझेंट करे फिजिबल आता हे आपल्या मनाने पी आपल्या मनाने क्यू इथं कोणता होता बी होता ना अरे बी होता का झिरो थ्री वाला बी इथं कोणता आहे मग आता तुझ्या बरोबर सांगा पी क्यू डी बी करेक्ट पी क्यू डी बी 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 आणि परत ई पर्यंत द्यायचं थ्री पर्यंत सोल्युशन संपलं कळलं का ओके का चला एक्झाम्पल नंबर किती चाललाय फोर
लागत नाही ते मी सुरू टाकतो. एक्झाम्पल नंबर फोर मध्ये किती लाईन आहे परत एकदा? थ्री लाईन आहे. चालू आपलं काम एबीसीडी झालं. लाईन इक्वेशन लिहा. चला पहिली लाईन कोणती आहे? एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू 24 कॉमा दुसरं लाईन थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू 21 एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती? 9. पहिलं x प्लस फोर वाय इज इक्वल टू 24 पहिलं काय उत्तर आहे? 24 0. दुसरा 0 किती आलं? 6 बरोबर. कोणत्या बाजूला एंड दाखवलं? ओरिजिन साइड. चला दुसरं लाईन कोणती? 3x प्लस फोर वाय इज इक्वल टू किती? 21 आहे. काय पुस्तक बघायला गेलो 21 आहे. 3x आहे का? 4y नाही म्हण फक्त y. माझ्या एक्झाम्पल घेताना चुकलेलं नसतं y. ओके इथं घेताना वायचं. ओके काय उत्तर येऊ तर 7 0 0 21. कोणता भाग सरळ केला यांनी? ओरिजिन साईडचा. चला लास्ट इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू किती? 9 बरोबर आहे का? इथं 9 0 0 9 कोणता भाग आहे? ओरिजिन साईडचा. याचा यांनी पण काय केलं? ओरिजिन साईड डिक्टेट केलं. ठीक आहे ना? सगळे ओरिजिन साईडला दाखवत. आता ग्राफ दाखवायचा राहिला. झालं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. एक्स अक्षावर किती लांब जायचे मला? 24 पर्यंत. वाय अक्षावर किती लांब जायचे? 21 पर्यंत. त्या अंदाजानुसार काढून घ्यायचे. आता पॉइंट बरोबर बसले पाहिजे. पॉइंट तिकडं होता कामा नाही. आता एक्स अक्षावर 24 पर्यंत जायचे का नाही? आणि मग मला वाटतं दोन्ही जर केलं तर 12 दोन्ही का 12 पॉइंट नाही बसायचे. 3 निघतो. 3 6 9 12 15 18 21 24. चला इकडं पण किती चेंज करू? इथं मायनस ते इकडं मायनस. चला इकडं 3 6 9 3 15 18 21 24 दिस इज माय असा अंदाजे मापवर गेली. तर वन टू तुम्ही करायला लागले तर ग्राफ बसणारच. अख्या पेपर मध्ये ग्राफ बसणार नाही. त्या अंदाजानुसार चालायचं. पहिला इक्वेशन पहिला पॉइंट 24 आहे हॅविंग कॉर्डिनेट 24 0. आता तस पॉइंट बी वाला पॉइंट किती? 6 येत नाही. 0 6 जॉईंट करून घ्यायचं. आता लाईन पासून येणार तुम्ही समजून घ्यायचं. किती? एक्स प्लस फोर वाय इक्वल टू किती रे? 24. कोणत्या बाजू सांगितलंय? फक्त असे दोन तीन चार करायचे. काय गरज नाही आपल्याला समजण्यासाठी. दुसरा पॉईंट सांगा. 7 अंदाजे इथे येईल 6 जवळ. 7 0. चला इकडचा कोणता आहे? 21. इथं घ्यावं लागेल 0 21. जॉईंट करून घ्या हे दोन पॉईंट. काय समीकरण उद्देश होत? 3x प्लस वाय इज इक्वल टू 21. कोणता भाग केलाय? ओरिजिन साईड. असं फक्त एरो करायचं. दोन तीन एरो करायचं लक्ष देता. दुसरं कोणतं? 9 9 आहे ना. ई हॅव्हिंग कॉर्डिनेट 9 0 एफ हॅव्हिंग कॉर्डिनेट 0 9 बरोबर आहे का? हे दोघे तुमच्या बरोबर असं मापात येतं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 कोणता भाग सरळ केलाय? दोघांना कॉमन कोणता माहितीये? असा हा छान रिप्रेझेंट करतो इथं कॉमन पार. किती फिजिबल रिझन आहे का नाही? ते 9 9 तयार होत. हे कॉर्नर पॉइंट त्याचे. दिस आर कॉर्नर पॉइंट. ओके का? याला म्हणायचं काय? फिजिबल रिझन. आता ज्याचं नाव आपल्याला माहित नाही त्याला पी आणि काय म्हणायचं? बाकी नाव आपल्याला माहिती. तिथं ओ आहे, तिथं सी आहे, पी क्यू. तिथं कोणता आहे? बी. फिजिबल रिझन सांगा.
O P sorry O C R D O C P P नंतर Q नंतर परत O इथे बघू शकता आणि फक्त याच्यापेक्षा तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये काय एक्स्ट्रा करायचं आम्हाला ह्याचे कॉर्डिनेट्स काढायचे प्रत्येक कॉर्डिनेटला चेक करायचं तुम्ही मॅक्झिमम टू मिनिमम याच्यापेक्षा एवढं जास्त काम करायचं तिसरे एक्सरसाइज संपून जाऊ शकतो आता एक्झाम्पल नंबर टू चाललंय आपलं पाचवं काय इक्वेशन आहे किती आहे एक दोन तीन आणि चार आहे आता लाईन संख्या अँड जी एच म्हणायचं किती लाईन्स आहेत फोर लाईन्स करस्पॉन्ड इक्वेशन तुमच्या लक्षात असून आले पहिली लाईन कोणती माहितीये का x is equal to 3 दुसरी लाईन कोणती y is equal to 3 दुसरी लाईन plus y is equal to 5 चौथी लाईन x plus y is equal to 4 and मला इथं रिस्पेक्टिव्हली झालं का चला करस्पॉन्डिंग इक्वेशन्स पॉइंट आपल्याला येत आले पाहिजे ओरिजिन साइड आहे का नॉन ओरिजिन साइड आहे का ते सगळं येत आलं पाहिजे हे पहिलं अजून करून टाकतो मी चला काय पहिलं हा बोला पहिलं इक्वेशन काय एक्स इज इक्वल टू किती थ्री म्हणजे एचा स्क्वेअर येईल आपल्याला 3 0 3 माहित नाही कोणत्या बाजूला आहे ओरिजिन साइड वाय इज इक्वल टू किती रे 3 हा डॅश डी माहिती आहे किती 0 3 कोणता आहे त्याला लगेच नॉन ओरिजिन घेऊन टाकायचं आता ई एफ कोणतं समीकरण ई एफ आहे पुढे ओरिजिन साइड आहे गाड्यांनो हा ओरिजिन चुकलं काय ओरिजिन साइड असू द्या असू द्या चालायचं हा पुढं आता काय झाले फाईव्ह ना ईचे कॉर्डिनेट काय आले आणि एफचे कॉर्डिनेट कोणत्या बाजूला आहे ओरिजिन साइड शेवटचा ई एफ जी एच बोलो 2x plus 5 is equal to किती 4 बोला 2 0 तर h किती आला 0 4 पण त्या अंदाज आहे नॉन ओरिजिन म्हणजे का नॉन ओरिजिन किती लाईन असते आम्ही का भरणार काय कारण किती एक साक्षात जायचं मला हायस्कूल किती एक साक्षात फाईव्ह अंदाज आला आणि वायर सुद्धा किती तो पण फाईव्ह काहीच अडचण नाही मग मोठे मोठे अंदाज घेऊ शकतो मायनस वन 0 1 2 3 डायग्राम मध्ये तेवढीच येते 1 2 3 4 डायग्रामचं उत्तर बनतात ना त्यानुसार आपले अंतर घ्यायचे मग 2 सेमीवर 1 सेंटीमीटर घ्यायचं एक अंक घ्यायचं हा पहिलं किती रे ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट 3 0 लाईन कोणाला पॅरलल असते पाहिजे दिशा म्हणत वाय अक्षाला पॅरलल काय तर एक्स इज इक्वल टू कोणत्या अंगाला सगळं करायला सांगितलं साहेब बा केले का झालं दुसरं कोणती लाईन आहे वाय इज इक्वल टू 3 इथून जाईल मग त्या बाजूला सांगितले ओरिजिन साइड इथं कोणता कॉर्डिनेट आहे डी 0 3 झालं का त्यानंतर तिसरा कोणतं सांगितलं आहे 5 5 ई एफ वाला ई 5 0 आणि एफ वाला की माप जर बरोबर आले तर उत्तर येतो बघ याच यांनी कोणत्या अंदाजा सांगितलं आणि शेवटचे फक्त एक्स प्लस वाय आणि लास्ट लाईन कोणती शेवटची टू जी
I have a coordinate 2, 0. 0, 4. Yes, 4. He joined the Duri point. कोणते बाजू सांगले रे ने इकडच्या बाजूला सांगले तुमच्या लगेच चित्र लक्षात आलं कोणता भाग सगळं या सगळ्यांचा कॉमन पार्ट इथून असं इकडे इथून दाखवलं जाईल आणि कॉर्नर पॉइंट सेंटर केले का तिथे बोलत होता आता नाव घ्या जी हे आहे नाव पी शेवटचे एक्झाम्पल बोलत आपण वेळ कशाला लागतो जास्त लास्ट एक्झाम्पल किती राहिले एक दोन आणि तीनच राहिले आता हा करून टाकू शेवट इक्वेशन कोणकोणते एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू टू एक्स प्लस फाय इज इक्वल टू थ्री अँड मायनस टू एक्स प्लस फाय इज इक्वल टू फोर रिस्पेक्टिव्हली तीनच लाईन आहे समीकरण कोणतं आहे एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू टू याचे कॉर्डिनेट सांगा टू झिरो तर बीचे कॉर्डिनेट झिरो मायनस वन कोणत्या बाजूला आहे ओरिजिन साइड चला पुढचं इक्वेशन कोणतं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री थ्री आहे कॉर्डिनेट थ्री झिरो थर्टी आहे कॉर्डिनेट झिरो थ्री कोणत्या बाजूला आहे नॉन म्हणा नॉन ओरिजिन साइड लास्ट इक्वेशन मायनस टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर इचे कॉर्नर कॉर्डिनेट मायनस टू झिरो एफचा कॉर्डिनेट काय झिरो फोर कोणत्या बाजूला आहे एक्स अक्षावर किती लांब जायचं मला मायनस टू टू थ्री वाय अक्षावर मायनस वन टू फोर झिरो इथे किती खाले मायनस वन वन टू थ्री फोर इकडे किती मायनस वन मायनस टू वन टू अंतर सारखी घ्यायची नाही तर डायग्राम वगैरे आपण तिकडे अक्षवर कोणत्या अक्षवर पहिला बॉय मायनस वन जॉईन का कोणत्या भागात सांगितले ओरिजिन वरती आरो करायचे खाली आरो करायचे कारण की तुम्हाला अटॅच काय दिले नॉन इग्नोर रिस्ट्रिक्शन दिलेत ना पहिल्या चरणात विचार करायचा लाईन समीकरण काय होत एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू चला दुसरी लाईन काढा थ्री सी हॅव इन कॉर्डिनेट थ्री झिरो झिरो थ्री डी हॅव इन कॉर्डिनेट झिरो समीकरण काय एक्स प्लस फाय कोणते बघू सांगितले आवाज करू नका ओके तिसरी लाईन मायनस टू इकडं यू हॅव ए कॉर्डिनेट मायनस टू झिरो चला फोर वर तिकडं यू हॅव ए कॉर्डिनेट झिरो फोर जॉईन करायचे कोणते भाऊ पाहिजे का नाही तिकडं पहिले चरणा तिकडे यायचं नाही दुसऱ्या चरणात अजिबात डोका सुद्धा यायचं नाही मग काय सेंट्रल रिझर्व कोणता आवर सेंट्रल रिझर्व कॉमन सेंट्रल रिझर्व
असं चित्र येत. नाव घ्या पी गट कोणता तीन वाला तीनवाला कोणता आहे डी ए बी आणि इथं कोणता शेवटचा काय इतकं आपलं बिंदू बोलू तर पी डी पी आणि फक्त पीडी एवढंच म्हणजे तिचं बोलत त्याच्या आळाला माझा सगळा इकडचा भाग सोल्युशन सेट रिप्लेस करणार तिन्ही इकडे सॅटिस्फाय करणार कळालं कसं यायला.